म्हणजे माझ्या भावांना भेटायला तर मी नेहमी उत्सुक असतेच असते, पण सगळ्या माध्यम प्रतिनिधींनाही मी भेटायला उत्सुक आहे. आणि मी म्हटलं की माझे बंधू नरेंद्र बोंडेजी यांनाही भेटायला मी उत्सुक आहे. मी येण्याच्या आधी त्यांनी बरीच मुक्ताफळं उधळलेली पळली मला आणि हरकत नाही. हे बघा भाऊ, कितीही ओवाळून टाकलेले असले तरी ओवाळणं हे बहिणीचं काम आहे आणि मी ओवाळायला आलेली आहे. सो आज गोंदियाची सभा आहे, उद्या भंडाऱ्याची सभा आहे आणि काही संघटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत. भारतीय जनता पार्टीचे ठरवून जी काही षडयंत्र वेगवेगळी होतात, कधी महापुरुषांचा अवमान करायचा, कधी किंवा या पद्धतीची राळ उडवून द्यायची, त्यातलाच हा एक षडयंत्राचा भाग आहे. की गुजरातची निवडणूक जेव्हा लागली तेव्हा महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातला कसे जातील यासाठी देवेंद्रजी आणि टीम भाजपा तत्पर होती. आता कर्नाटक निवडणूक जर पुढे असेल तर महाराष्ट्रातली गावाच्या गावच तिकडे द्यायची, अशा पद्धतीचं एक षडयंत्र चालू आहे. मात्र शिवसेना ही सगळी षडयंत्र हानून पडली. सातत्याने महापुरुषांबद्दलची होणारी वक्तव्य किंवा त्यांचं होणारा अवमानकारक जी काही मांडणी आहे, मला नाही वाटत की हा निव्वळ योगायोग आहे. मला अजिबातच हा योगायोग वाटत नाही. कोश्यारीची असतील, लोडा असतील किंवा काल परवा तो आग्याबोंड थेंब गायकवाड असेल, या सगळ्या लोकांचे जर स्टेटमेंट बघितले तर हा देवेंद्रजींच्या सुनियोजित षडयंत्राचा भाग आहे. मी सुनियोजित षडयंत्राचा भाग आहे हे यासाठी म्हणते कारण सन्माननीय पंतप्रधानांना रावण म्हटल्याबरोबर अत्यंत तत्परतेने घाईघाईने प्रतिक्रिया देण्यासाठी माध्यमांसमोर येणारे देवेंद्रजी, महापुरुषांचा अवमान होतो तेव्हा मात्र दाखली लावून बसतात, एका चकार शब्दाने ते बोलत नाहीत, ते गुळगुळीत उत्तरं देतात. ते म्हणतात की नाही, आम्हालासुद्धा छत्रपतींबद्दल आदर आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल देवेंद्रजींना आदर असेल आणि तो आदर खरंच त्यांच्या बिंबीच्या देठापासून आणि काळजातून असेल तर किमान निंदा व्यंजन ठराव तरी सभागृहात का मांडला नाही. राज्यपालांच्या विरोधातला निंदा व्यंजक ठराव त्यांनी मांडणं अपेक्षित आहे, जो अजूनही मांडला जात नाही. मी याला जोडूनच अजूनही अजून एक तुम्ही न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छिते की जर राज्यपाल कोश्यारी स्वतःहून पायउतार होण्याची इच्छा वगैरे व्यक्त करतात, अशी जी कंडी पिकवण्याचा प्रयत्न केला जातोय, मला वाटतं हा सुद्धा एक काय म्हणता येईल मानभावीपणा आहे भाजपाचा. ज्या पद्धतीने अंधेरीपूर्वच्या निवडणुकीमध्ये समोर पराभव दिसला की फॉर्म काढून घेत संवेदनशीलतेचं कारण पुढे केलं, तसंच आता कोश्यारीजींची गच्छंती अटळ आहे असं जेव्हा लक्षात येते त्यावेळेला भाजपाकडून एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की हा कोश्यारीजी स्वतःच पायउतार घेण्याची इच्छा व्यक्त करणार आहे, मात्र ते असं नाही.